सर्व उपस्थित बारामती शहरातनं, बारामती तालुक्यातनं, माळेगाव नगर पंचायतीच्या परिसरातनं आलेले माझे सहकारी जमलेल्या बंधू भगिनींनो, माझे तरुण मित्रांनो, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अचानक काल महाराष्ट्रामध्ये मला वाटतं 92 का काहीतरी नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि त्याच्यामध्ये आपली बारामती नगरपालिका, माळेगाव नगरपंचायत ह्याही त्यांचा समावेश आहे. इतर पण आपल्या जिल्ह्यातल्या इंदापूर, शिरूर, दौंड, सासवड, खेड, म्हणजे राजगुरुनगर, आळंदी अशा वेगवेगळ्या मनसर वेगवेगळ्या भागातल्या पण निवडणुका आहेत. उद्याच्याला मी प्रदीप गायकवाडांना दुपारीची वेळ दिलेली आहे. जिल्ह्याचा मेळावा, जिल्ह्याची मीटिंग मी उद्या पुण्यामध्ये लावलेली आहे. पण मी आत्ताच बारामती नगर परिषद आणि नगरपंचायत माळेगाव इथल्या सगळ्याच माझ्या सहकाऱ्यांना सांगतो की उद्याच्या मीटिंगला तुम्ही कुणी आलं नाही तरी चालेल, कारण आजच आपण सगळेजण चर्चा करतोय. बाकीच्यांची चर्चा मी उद्याच्याला करणार आहे, तर तुम्ही तिकडे येण्याचं काही कारण नाही. आणि त्या खरेदी विक्री संघाची पण निवडणूक लागलेली आहे, त्याच्यामुळं आगामी इतर निवडणुकींच्या तयारीची चर्चा करावी, आपल्याशी काही संवाद साधावा, विचार विमर्श करण्याच्या करता आजचा हा मेळावा आयोजित केलेला आहे. खूप अचानक, म्हणजे सकाळी आम्ही 6 एक साईट बघत होतो, एका ठिकाणी पाहणी आम्हा लोकांची चाललेली होती आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती की ती पाहणी करताना काही पदाधिकारी असतात, काही अधिकारी असतात, परंतु काल आचार कालपासूनच एकदा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागते, त्याच्यामुळं अधिकाऱ्यांना पण आचारसंहितेमुळं मर्यादा पडतात. आणि त्याच्यामुळं आज मी अनायशा आलेलो होतो, आज पवारसाहेब पण त्यांच्या इतर कार्यक्रमाच्या निमित्तानं, मीटिंगच्या निमित्तानं आलेले आहेत. म्हणलं थोडेसे घाई होईल, परंतु अलीकडं संपर्क साधण्याच्या करता मोबाईलवरून आपण सगळ्यांशी संपर्क साधू अनेक लोकांशी संपर्क साधू शकतो आणि त्याच्यामुळं फार कमी तासामध्ये तुम्हाला सगळ्यांना मेसेज देण्याचा प्रयत्न, तुम्हाला हा निरोप देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आणि त्याच्यामध्ये आपण मोठ्या संख्येने तो उपस्थित राहिल्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि आपण तिथं आल्याबद्दल, कारण पावसाळी वातावरण आहे, आत्ताही पावसाचा जोर होता, त्याच्यामुळं आपल्याला पावसाची गरज आहे. सकाळी मी रोज पाण्याचे आकडे घेत असतो, उजनीची परिस्थिती थोडीशी गेल्या वर्षीच्या तुलनेनं बिकेट आहे, पण इतर धरणं आपलं वरसगाव पंचायत खडक असला, टेमघर किंवा वीर, गुंजवणी, निरादेवघर आणि भाटघर या सगळ्यांची परिस्थिती गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये, पाऊस आपल्याला उशिरा सुरू झाला, जवळपास एक महिना तसा बघितलं तर वाया गेला. 7 मृग नक्षत्र निघतं आणि आज जवळपास 9 आहे, म्हणजे 1 महिना 2 दिवस झालेले. आता गेल्या वर्षी 8 आपल्या निराखोऱ्यामध्ये ही 4 जी धरणं आहेत, ज्याच्यावर आपलं पण बरंचसं गावाच्या शेतकऱ्यांची शेती अवलंबून आहे, पिण्याचं पाणी अवलंबून आहे, शेतीचं पाणी अवलंबून आहे. तिथं आज मायनस होती, आत्ता 12% मायनस आहे. टाटाची मात्र सगळी धरणं गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये चांगली आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवसाला 15% होतं, आत्ता 17.5% पाणी तिथं आहे. त्याचप्रकारे टेमघर वगैरे त्या खडकवासला, म्हणजे मुठा खोरं ज्याला आपण म्हणतो, तिथं देखील पाणी आजच्या घडीला 21% गेलेला. एक शिवसेनेच्या जागेला पराभव पत्करावा लागला, एक काँग्रेसच्या जागेला विधान परिषदेच्या वेळेस पराभव पत्करावा लागला, अशा प्रकारची वस्तुस्थिती. आणि आपण प्रफुल्ल पटेल, रामराजे नाईक, निंबाळकर, एकनाथराव खडसे त्या मान्यवरांना तिथं आम्ही आमदारांनी, आम्ही ज्यांना कोटा दिलेला होता त्या कोट्यातनं हे सगळेजण निवडून आले. ही एक यशस्वी वाटचाल झालेली आपण पाहिलं. पण आमच्यामध्ये असणारे काही आमचे सहकारी मित्र पक्षांनी उभे केलेल्यांना मात्र तिथं थोडस अपयशाला सामोरं जावं लागलं. आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडीचं सरकार असंच काम करत राहिलं तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं काही खरं नाही, अशा प्रकारची भावना कदाचित आम्ही आपण सत्तेवर असताना विरोधी पक्षामध्ये असणारे आणि आत्ताच्या सत्तेवर आलेले त्यांच्या मनामध्ये आधी का काही कळायला मार्ग नाही. परंतु कुणी काही म्हटलं, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये अनेक जण म्हणले की आमचा दुरान्वय देखील ह्या ज्या घटना घडतात त्याच्याशी संबंध नाही, हा शिवसेने अंतर्गतचा प्रश्न आहे. परंतु नंतरच्या काळामध्ये तुम्ही स्वतः पाहिलं
की ह्याच्यामध्ये गेले एक वर्षभर काही लोक काम करत होती, त्यांनी किती सांगितलं तर एका नेत्याच्या धर्मपत्नीनंच सांगितलं की माझा नवरा रात्री वेशभूषा बदलून अनेकदा इतरांना भेटायला जायचे. हे मी सांगितलं नाहीये, हे एका महत्वाच्या नेत्याच्या धर्मपत्नीनं सांगितलेलं. म्हणजे एकीकडे तुम्ही सांगता की आमचा दुरान्वय पण संबंध नाही, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडत नव्हत्या, पण ज्या शिवसेनेचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे हे तिथं शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री होते. मी सभागृहामध्ये देखील आत्ताच्या मुख्यमंत्र्यांना काय म्हणाल होते तुम्ही ऐकलं, त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी काय उत्तर त्याच्याबद्दल त्यांच्या मत काय व्यक्त केलं तेही तुम्ही सगळं ऐकलं, म्हणून मी ते पुन्हा रिपीट करून आपल्या सगळ्यांचा वेळ घेत नाही. पण एकंदरीतच ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये काही करून ज्याला आपण ग्रामीण म्हणजे आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये साम दाम दंड नीतीचा अवलंब करून काही ना काही ह्याच्यातनं मार्ग काढायचा अशा प्रकारचा अट्टहास अशा पद्धतीचा एक संकल्प अशा पद्धतीचं एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून ह्या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या, त्याच्यातनं बंड झालं. त्याच्यातून आज कालच मी काहींचं वाचलं, मला वाटतं कोणतरी भाजपचे नेते उद्धव ठाकरे साहेबांना एक वेगळा शब्द जो शब्द वापरला जात नाही एखाद्या नेत्याच्या बद्दल किंवा कुणाच्याही बद्दल, तो वापरल्यानंतर तिकडे गेलेले पण आमदार म्हणले हे असलं जर तुम्ही बोलायला लागला तर आम्ही ते सहन करणार नाही, अशा पद्धतीनं तो त्यांचा पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे, तो शिवसेना पक्षाचा प्रश्न आहे. त्या संदर्भामध्ये स्वतः उद्धव ठाकरे देखील खंबीर आहेत, त्यांची बाकीचे संघटनेतले सहकारी पण खंबीर आहेत, ते त्यांच्या पद्धतीनं शाखा प्रमुखांचे जिल्हा प्रमुखांचे आणि बाकीच्या मान्यवरांच्या बैठका घेत आहेत. पुन्हा आता उद्याच्या निवडणुकीमध्ये काय चित्र होईल ते आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल. त्याचबरोबर उद्याची 11 तारीख, त्याच्यामध्ये सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे सुप्रीम कोर्टाचा काय निकाल लागतोय, प्रत्येक जण आपापल्या परीनं आपल्या चांगल्यातले चांगले वकील देऊन आपली भूमिका कशी योग्य आहे ते सांगण्याचं काम सुप्रीम कोर्टामध्ये करणार आहे. सुप्रीम कोर्ट काय अंतिम निर्णय देईल, न्यायव्यवस्था न्याय देवता ते आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल. पण एक गोष्ट खरी आहे की त्याच्यामध्ये कुठंतरी आत्ताच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये देखील धाकधूक असल्यामुळं त्यांनी स्वतःची शपथ घेतली पण इतरांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला नाही. ते म्हणले 11 तारखेच्या नंतर आम्ही त्याबद्दलचं बाकीचं मंत्रिमंडळाचा विस्तार त्या ठिकाणी करू. म्हणजे कुठंतरी कायदे नियम पक्षांतरबंदीच्या संदर्भामध्ये ज्या ज्या काही गोष्टी मधल्या काळामध्ये करण्यात आल्या आणि काही इतर राज्यामध्ये असं काही घडल्यानंतर तिथले निकाल काय लागले त्याच्याकडे सहज तुम्ही नजर फिरवली तर फार वेगळं निकाल आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतात. मधल्या काळामध्ये हे सगळं होत असताना खरं तर 2.5 वर्षापूर्वी आदरणीय पवार साहेबांच्या पुढाकारानं स्थापन झालेलं हे महाविकास आघाडीचं सरकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करत होते. अनेकदा देश पातळीवरचे वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांचे नंबर आपल्याला पाहायला मिळायचे, त्यांच्यामध्ये 5 मध्ये त्यांचा नंबर असायचा. कोरोनाचा काळ तुम्ही आम्ही बघितला, अनेक वर्ष अनेक महिने आपल्याला त्याला सामोरं जावं लागलं किंवा इतर पण वेगवेगळ्या प्रकारची संकट आली, पण त्या संकटामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये नावमेद न होता खचून न जाता कुठं कमी न पडता आम्ही सगळ्यांनीच त्याच्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण महत्वाची भूमिका बजावली. पण एकंदरीतच मधल्या काळामध्ये शिवसेनेतले आमदार कुठल्यामुळे विधिमंडळामध्ये अल्पमतात सरकार आलं आणि उद्धव ठाकरे साहेबांनी मला सांगितलं दुसऱ्या दिवशी सभागृहामध्ये बहुमत सिद्ध करायचं होतं, ते म्हणाले नाही आपल्याबरोबर ते आमदार नाही आहेत. आमदारांची पण चांगल्या प्रकारची ट्रीप झाली, सुरत बघितलं, गुवाहाटीचं बघितलं, तिकडं गोवा बघितलं, बरंच काही 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 झालं. त्यांची भाषणं त्यांचे काय स्टेटमेंट आपण सगळ्यांनी बघितले, त्या खोलात मी जात नाही ते सगळं आपल्याला माहिती आहे. परंतु हे सरकार मतामध्ये आल्यानंतर स्वतः उद्धव ठाकरे साहेबांनी राजीनामा दिला आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं होतं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस की उद्धव ठाकरे साहेबांच्या शेवटपर्यंत पाठीशी आपण उभं राहायचं आणि त्या पद्धतीनं ते राजीनामा घेईपर्यंत आपण सगळेजण मजबूतीनं त्यांच्या पाठीशी उभं होतो. म्हणजे त्यांनी बोलताना पण सांगितलं, तुम्ही ऐकलं असेल
किंवा सगळे हे माझे अनेक वर्ष विरोधक म्हणून मी ज्यांच्या बरोबर लढलो ते सगळे माझ्या बरोबर मजबूतीने राहिले आणि जे माझे शिवसैनिक म्हणून मी ज्यांना नेते बनवलं ते मात्र माझ्या उलट्याने गेले किंवा माझ्या विरोधामध्ये गेले हे पण आपण सगळ्यांनी पाहिलं आणि त्याच्यातून हे सगळं घडलं। आता मात्र आपल्याला असं वाटत होतं की बाबा येणाऱ्या पावसाळ्याच्या नंतर या निवडणुका लागतील, आपल्या सगळ्यांच्या पुढे यक्ष प्रश्न आहे, बाबा या निवडणुका लागल्या तर त्याच्यामध्ये मागासवर्गीय समाजाला, त्याच्यामध्ये आदिवासी समाजातल्या मान्यवरांना प्रतिनिधित्व मिळणार, ओपनवाल्यांना प्रतिनिधित्व मिळणार, परंतु इतर मागासवर्गीय समाजाला आपण ओबीसी समाज म्हणतो त्याच्यामध्ये मात्र अडचणी निर्माण झालेल्या आहेत। तिथं इम्पिरियल डाटा गोळा करण्याच्या करता किंवा मध्य प्रदेशला जशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने निकाल दिला त्या धर्तीवर साधारण महाराष्ट्राचा पण निकाल लागावा म्हणून आपण प्रयत्न करतोय। लवकरच मला वाटतं 15 तारखेला का काहीतरी ती मॅटर कोर्टामध्ये आहे, पण आता तर इकडे निवडणूक जाहीर झालेली आहे, त्याच्यावर तो निकालाचा काय परिणाम होणार आहे। आता निवडणुका जाहीर झालेल्या असताना कुठल्या मतदारसंघात महिला, कुठल्या मतदारसंघात, कुठल्या प्रभागात किंवा कुठल्या वॉर्डामध्ये महिला पुरुष, मते शेड्यूल कास्टची कुठली, शेड्यूल ट्राईबची कुठली किंवा ओपनची कुठली, असं ते सगळं आता जाहीर झालेलं आहे, ते आपल्या पण वाचनामध्ये पाहण्यामध्ये आलं असेल। आणि त्याचबरोबर साधारण इतर मागासवर्गीय समाजाच्या संदर्भात सभागृहात आम्ही सरकारमध्ये आपण असताना देखील तीच भूमिका होती, आज आपण विरोधी पक्षामध्ये असलो तरी आपली तीच भूमिका आहे की त्यांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये, ठीक आहे 50% बाहेर जाऊ नका कारण तो सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे, पण 50% तरी हे SC ST चं आरक्षण घेऊन जो मधला गॅप राहतो तो भरून काढावा। आता त्या संदर्भामध्ये काय निकाल लागतोय तिकडं पण आपण लक्ष देऊन आहोत, त्याच्यामध्ये भुजबळ साहेबांनी पण फार काही लक्ष घातलंय, आपण सरकारचे होते ना, चांगल्यात चांगले वकील दिलेले होते ते पुढं हे पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या बाबतीमध्ये लक्ष देतील असं आपण सकारात्मक विचार करूया। आणि काही खाजगी पण वकील आपण सुप्रीम कोर्टामध्ये आपल्यातल्या काही सहकारी मित्रांनी लावलेले अशा पद्धतीनं एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली। खरं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बद्दल त्यांनी सांगितलं की बा हे आम्हाला निधी देत नव्हते, मी ते सगळे आकडे तुम्हाला सभागृहात सांगितलेले माहिती आहे। आणि मी जास्त सभागृहामध्ये वेळेची मर्यादा असते जास्त बोलता येत नाही, पण मी आपल्याला बारामतीकरांना एक सांगतो की मागच्या टर्मला ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार आलं त्यावेळेस त्यांनी फक्त 12 लोकांना संधी दिलेली होती मंत्री आणि राज्यमंत्री म्हणून, खाती तर अतिशय साधी साधी दिलेली होती, म्हणजे रस्ते विकास महामंडळ PWD एक छोटा भाग आहे ते आताच्या मुख्यमंत्र्यांना दिलेलं होतं, कुणाला परिवहन दिलेलं होतं, कुणाला सुभाष देसाईंना इंडस्ट्री दिलेलं होतं, पर्यावरण आमच्या रामदास कदमांना दिलेलं होतं आणि सार्वजनिक आरोग्य आपले सावंत डॉक्टर दीपक सावंत त्यांना दिलेलं होतं। आणि दीपक सावंतांची मुदत संपल्यानंतर शेवटच्या 5-6 महिन्यात मला वाटतं एकनाथराव शिंदे यांच्याकडनं तो अधिकचा चार्ज गेलेला होता आणि बाकीचे राज्यमंत्री होते। अशा प्रकारची परिस्थिती 5 मंत्री आणि 7 राज्यमंत्री। तुम्हाला आठवत असेल की ठाण्याच्या सभेत उद्धव ठाकरे साहेबांच्या उपस्थितीत एकनाथराव शिंदे यांनी राजीनामा सादर केलेला होता की आम्हाला मान सन्मान भाजपच्या आणि ते जे काही सरकार होतं त्याच्यामध्ये मिळत नाही। अनेकदा दिवाकर रावते वगैरे म्हणायचे राजीनामे आम्ही खिशात घेऊन फिरतो, मी म्हणत नाही तेच सांगायचे, म्हणजे याचा अर्थ त्यांना ज्या प्रकारची वागणूक मिळाली ती सगळी वागणूक बघता ते सतत अशा नकारात्मक बाबी बोलून दाखवायचे। आता फक्त बदल एवढा झालेला ते त्यांच्या हाताखाली काम करायच्या ऐवजी ते स्वतः मुख्यमंत्री झाले आणि भाजप 106 आमदार असताना त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री पद घेऊन काम करतोय असं एकंदरीत हे आगा म्हणजे त्यांचं सरकार तिथं आलेलं आहे। आता बघू वेगवेगळ्या बातम्या येत आहेत की पूर्वीच्या सरकारने घेतलेले हे निर्णय थांबवले, ते निर्णय थांबवले, जिल्हा नियोजन च्या संदर्भातलं जे काही
समिती असती, त्या समितीनं घेतलेल्याबद्दलचा पण काही निर्णय झाले. आज कुठंतरी मी बातमी वाचली कितीतरी हजार कामांना स्थगिती देण्यात आलेली आहे वगैरे अशा प्रकारच्या बातम्या येतात. कुणी मी तुम्हाला अनेकदा सांगितलं, महाराष्ट्राला सांगितलं, ताम्रपट घेऊन कुणी जन्माला आलेलं नाही. सत्ता येत असते, सत्ता जात असते, चढ उतार आपण पण 67 सालापासून पवारसाहेब राजकारणात आहे. त्याच्यानंतर आम्ही तुमच्या सगळ्यांच्या मदतीमुळं 91 ला आलो. त्याच्यानंतर सुप्रिया खासदार म्हणून साधारण 2000 सालात किंवा 2005 दरम्यान त्या ठिकाणी आले. सांगायचं तात्पर्य की अनेकांनी आपण सगळ्यांनी चढ उतार, मुख्यमंत्रीपद पण आपण 4-4 वेळेला मारामतीकारांनी पवारसाहेबांच्या रूपाने बघितलेलं आहे. 4-4 वेळेला उपमुख्यमंत्रीपद पण तुम्ही माझ्या रूपाने बारामतीकरांनी बघितलेलं आहे. मंत्रीपद बघितलेलं आहे, राज्यमंत्रीपद बघितलेलं आहे, विरोधी पक्ष नेते पवारसाहेब होते तेही तुम्ही बघितलेलं आहे. आज आपल्याला विरोधी पक्षाची जबाबदारी पार पाडायला लागते, ती पण आपण व्यवस्थितपणे पाडू. त्याच्यामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रावर कुठं अन्याय होत असेल तर त्याला निश्चितपणे वाचा फोडण्याचं काम, ते लक्षात आणून देण्याचं काम हे केलं जाईल. विरोधाला विरोध करण्याची भूमिका माझी केव्हाही नसते, पण कुणी चुकत असेल तर ती चूक मात्र सांगितली गेली पाहिजे हे पण आपण लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. तशा पद्धतीनं काम आपल्याकडनं होईल. आणि अर्थमंत्री म्हणून काम करत असताना आता काही काही जण म्हणतात की मी बघितलं काहींच्या मुलाखतीत, मी बघा आता माझा मतदारसंघ बारामतीसारखाच करून दाखवतो. म्हणजे एकीकडे बारामतीमध्ये काहीतरी जास्त झालेलं आहे हे पटतं, परंतु पुन्हा म्हणायचं की ह्यांनी जास्त विकासाला निधी कसा दिला. मी परवाचं उदाहरण तुम्हाला सांगतो. वाराणसी हा मतदारसंघ 7-8 वर्षापूर्वी मोदी साहेबांचा नव्हता. 8 वर्षापूर्वी गुजरातमधनं ते तिथं गेले आणि तिथं उभे राहिले. दोन्हीकडे उभे राहिले होते माझ्या मैत्रिणी, गुजरातला पण उभे राहिले होते, वाराणसीला पण. पण नंतर गुजरातचा राजीनामा दिला आणि वाराणसीला ते खासदार झाले. पंतप्रधान झाल्यानंतर अनेक मोठ्या मोठ्या योजना त्या वाराणसीला मागच्या टर्ममध्ये मिळाल्या. परवा तुमच्या वाचण्यात आलं की नाही पाहण्यात मला माहिती नाही, 1 लाख विद्यार्थी विद्यार्थिनींना रोज जेवण, एवढा मोठा प्लांट, पोळ्या तयार करायचा, भाजी तयार करायचा, भात तयार करायचा, डाळ तयार करायचा, असं प्रकारचं एकदम अत्याधुनिक. ते पाहणी करत असताना पण फोटो त्याच्यामध्ये आलेले. हा तिथं लागलेला आहे. म्हणजे शेवटी जे महत्वाच्या पदावर असतात तिथं काही थोडस झुक्तमाप त्या ठिकाणी दिलं जातं. एखादा नवीन प्रोजेक्ट द्यायचा असेल तर बाबा कुठे द्यायचा, तर मग त्याच्यात निर्णय घेण्याचा अधिकार लास्टला ज्यांचा असतो तो बाबा महाराष्ट्राला द्यायचा तर तो इथं इथं द्या असं ते घडतं. त्याच्यावर त्याच्यात उलट कुणी केलं नाही तर लोक म्हणतील तुम्हाला संधी असताना तुम्ही केलं नाही. केलं तर दुसऱ्याही बाजूने टीका टिप्पणी करायला लोक तयार असतात, पण त्यालाही जास्त महत्व देऊ नका. हा मनुष्य स्वभाव आहे. तुम्ही देखील उद्या कुणी नगराध्यक्ष झाला तर तुमचे जे काही प्रभाग किंवा वॉर्ड आहे त्याच्यात तो नगराध्यक्ष स्वतःच्या वॉर्डामध्ये थोडं का होईना जास्त द्यायचा प्रयत्न करणार. तीच गोष्ट सहकारी संस्थेमध्ये चेअरमन म्हणून काम करणारे किंवा कुणाची पण असू शकते, किंवा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष दत्तमामा होते. दत्तमामांनी 13 तालुक्याला देत असताना इंदापूरला जास्त दिलं, म्हणूनच इंदापूर तालुक्याची कामं झाली. त्यांना नंतर त्या लोकांनी आमदार केलं. हे तर आपल्या शेजारचं उदाहरण आहे. अशाही गोष्टी आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. त्याच्यामुळं हे काही काही गोष्टी बाबा दुसऱ्याला कुणाला नाव ठेवता येत नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःच वाढण्याचा प्रयत्न केला, आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला. कुणी कुणाला संपत नाही. जो तो आपल्या आपल्या कर्तृत्वाने काम करत असतो, आपापल्या विचाराने पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. मी मगाशी सांगितलं चढ उतार येत असतात आणि त्याच्यातून ह्या सगळ्या घटना घडत असतात, ह्याची पण नोंद आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आता बारामतीच्या संदर्भामध्ये, बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज मला काही गोष्टी तुम्हाला स्पष्ट सांगायच्या. मला पदाधिकाऱ्यांनाही सांगायचं आहे, सगळ्यांना सांगायचं आहे, की कार्यकर्त्यांना पण सांगायचं आहे की सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही निवडणूक आपण विकासाच्या मुद्द्यावर, म्हणजे माळेगाव नगरपंचायत असेल किंवा बारामती अवर्ग नगरपालिका असेल, ही विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढवणार. विरोधकांच्याकडनं आपल्यावर काही आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी केले गेले
तरी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही शहरामध्ये आता माळेगाव नगर पंचायत मंडळावर शहर स्थापन होईल, तसंच बारामती शहर, याच्याबद्दल आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये आपली पातळी सोडायची नाही अशी माझी सर्व कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना आहे। कोणी खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करण्याचं तर अजिबात कारण नाही, तर आपण विकासाच्याच मुद्द्यावर 5 वर्षापूर्वी ज्या पौर्णिमाला पौर्णिमा आजारिका काय ताप आला म्हणून मला निरोप आला, पण पौर्णिमाला ज्यावेळेस आपण डायरेक्ट नगराध्यक्ष म्हणून निवडून आणलं आणि जवळपास 2 काहीतरी अपवाद वगळता बाकी सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रामध्ये सत्ता नसताना सरकारमध्ये सहभागी नसताना बारामतीकरांनी नेहमीसारखा प्रतिसाद दिला आणि आपण निवडून आलो आणि त्याच्यामध्ये नंतर ह्या 5 वर्षाच्या काळामध्ये काय काय कामं झाली हे तुम्ही सांगितलं तरी तुमच्या वॉर्डातले सगळे लोक मान्य करतील। बर करत असताना काही ठराविकच भागात कामं केली नाही, थेट काटेवाडीपासून निमूतपर्यंत तिकडं खराडेवाडीपासून तिकडं सांगलीपर्यंत सगळ्याच भागामध्ये 25-15 असे किंवा 30-54 असे किंवा इतर कुठलाही केंद्राचा राज्याचा निधी कुठल्याही पीडब्ल्यूडीचा निधी ग्रामविकासचा निधी ह्या सगळ्या प्रकारे महाराष्ट्रालाही देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचबरोबर आपल्या तालुक्याला आणि आपल्या शहरांना नगरपालिका नगरपंचायत तर माळेगाव नंतर झाली परंतु तिथं पण एक चांगला आराखडा तयार करून एक चांगला डेव्हलपमेंट प्लॅन डीपी ज्याला म्हणतो त्याला लॉंग फॉर्म त्याचा डेव्हलपमेंट प्लॅन आहे तो त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आणि इथं पण आपली नदीचा भाग जेवढा काही स्वच्छ करता येईल आता साऱ्या खूप मोठ्या प्रमाणावर आपण त्यामध्ये चांगल्या केल्या। तुम्हा किती कार्यकर्त्यांना माहिती आहे मला माहिती नाही, साधारण थोडंसं 5-10 लाख इकडं तिकडं अगदी त्या 1.5 कोटीवर जाऊ नका पण 1.5 कोटीच्या साऱ्या आपण मंजूर केल्या आणि आपण काही आपल्या एन्व्हायरमेंट फोरमची मशिनरी आहे, काही आपल्या ट्रस्टची मशिनरी आहे, काही आपल्या इतर सहकाऱ्यांची मशिनरी आहे ते लावून ते 1.5 कोटी रुपये नुसते डिझेलला वापरले आणि त्याच्यातनं मंजूर असणाऱ्या चाऱ्यांच्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक चाऱ्या आपण बारामती तालुक्यातल्या एकदम स्वच्छ आणि चांगल्या करण्याचं काम सुरू केलेलं आहे, काम चालू आहे। आता जरा पावसामुळे थोडंसं अडचण आलेली आहे परंतु ते चालूच राहणार आहे। या प्रकारे आपण त्या बाबतीमध्ये काम केलं किंवा इतरही अनेक बाबतीत हे कठोर काही निर्णय घ्यावे लागले, काही ठिकाणी अतिक्रमणं काढावी लागली, काही काहींना आता एसटीच्या बद्दलचं तर मोठा एरिया करत असताना तिथं जुन्यांना ज्यांच्या जागा होत्या त्यांना पर्याय व्यवस्था दुसरीकडे करावी लागली, त्यांना बाजारभावाप्रमाणे चांगला मोबदला कसा मिळेल तो देखील प्रयत्न आपण केला। आपल्या इथनं पालखी मार्ग चाललेला आहे त्याच्यात पण अनेक ज्यावेळेस माझे शेतकरी मला भेटायचे आणि सांगायचे की दादा आम्हाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे, तेही पालखी मार्गाचं किती मोठं काम तुम्ही जर पाटस रोडनी फिरल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, त्याच्या संदर्भामध्ये पालखी मार्ग किंवा कुठलाही मार्ग जर झाला तर इतकं मोठ्या प्रमाणावर तिथल्या जमिनीच्या किमती वाढतात, त्या जमिनीला शेजारी ज्यांचे ज्यांचे प्लॉट असतात त्याला प्रचंड अशा पद्धतीनं पर स्क्वेअर फीट अशा पद्धतीचा दर त्या ठिकाणी मिळतो। त्याच्यामुळं हे सगळं सांगायचं कारण म्हणजे आपण किंवा बाबूजी नाईकवाडा असेल वगैरे मी आजच सगळं ते सांगत बसत नाही, आज मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे की ह्या सगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण हे सगळं काम करत असताना वैयक्तिक स्वरूपाची टीका टिप्पणी ही प्रत्येक कार्यकर्त्यांनी टाळली पाहिजे। कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या बोलण्यातनं कुठल्या वर्गाला कुठल्या समाजाला त्याच्यातनं वेदना होती नाराजी होईल असं होता कामा नये, प्रत्येक शब्द तोलून बोलून मापून गेला पाहिजे आणि म्हणूनच फक्त विकासावर त्या ठिकाणी बोला। बारामतीकर उघड्या डोळ्यांनी हे सगळे बघत होते, सकाळी 5:45 आम्ही साईटवर जातो, कोण 5:45 बरेच जण त्या इथले झोपलेलेच असतील, 5:45 आम्ही लोक साईटवर असतो, बरं ते केलं काही उपकार केले नाही, शेवटी एक कामाचा ग्रुप तुमच्या सगळ्या मागाशी काहीतरी मला वाटतं धनवान कोणतरी म्हणलं डिपॉझिट जप्त केलं, आता विरोधकांची डिपॉझिट जप्त केल्यानंतर मतदारांनी अजून काय करणं बाकी आहे, मग सगळं मी उमेदवार म्हणूनच करणं बाकी आहे, त्याच्यामुळे मी करण्याचा प्रयत्न केला आणि इथून पुढं पण करत राहील।
त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची बाब म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला सांगायची की निवडणूक फक्त बारामती नगरपालिकेची किंवा आमच्या माळेगाव नगर पंचायतीची आहे असं समजण्याचं कारण नाही. या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व असलेल्या प्रत्येक संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी देखील मनापासून मदत करण्याची गरज आहे. मी अतिशय स्पष्टपणे आज सूचना देतोय की आज इथं जे उपस्थित नसतील त्यांच्यापर्यंत कार्यकर्त्यांनी तो निरोप पोहोचवला पाहिजे. अनेकांना गेल्या अनेक वर्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काही ना काही फायदा झाला. ह्या सगळ्या बाबी घडत असताना त्याच्यातून तशाच पद्धतीचं कारण ह्या निवडणुकीवर ज्या जागा निवडून येतील पुणे जिल्ह्यातनं किंवा राज्यातनं त्याच्यातनं पुढं स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक देखील विधान परिषदेची ज्याला पाठीमागे अनिल भोसले प्रतिनिधित्व करत होते त्याच्यात आता नगरपंचायत मला वाटतं 17 जागा आहेत माळगावच्या आणि इतर 43-41 स्वीकृत धरून ते काहीतरी 45-46 पर्यंत जातं. परंतु एवढ्या म्हणजे मात्र आणि मला वाटतं 6 ZP जागा होत्या त्या आता 7 झाल्या तर त्याच्यामुळं त्या पण त्यांना जिल्हा परिषदेच्या सदस्यांना मत देण्याचा अधिकार असतो. त्याच्याही बाबतीमध्ये आपण पंचायत समितीची कार्यालय वगैरे कशा प्रकारे सगळ्या गोष्टी उभ्या केलेल्या आहेत हे आपण त्या बाबतीमध्ये बघताय. आज बारामतीमध्ये माळेगाव कारखान्याचे सोमेश्वर छत्रपती हे 3 साखर कारखाने त्याचसोबत बारामती बँक आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, खरेदी विक्री संघ आहे, दूध संघ आहे, देखरेख संघ आहे, अशा अनेक संस्थांच्यावर आपण आपल्या विचाराची माणसं तिथं निवडून दिलेली आहे आणि प्रत्येक संचालक आणि पदाधिकाऱ्यांनी या निवडणुकीमध्ये सक्रिय असलं पाहिजे. सक्रिय असलं पाहिजे, उगीच फुगून घरात बसायचं काही कारण नाही. हे आपल्या सगळ्यांची निवडणूक आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना तिथं मदत केली पाहिजे. जे काही आता तुम्ही पक्षाकडे अर्ज करा, मी त्याच्यातनं अंतिम निर्णय खरेदी विक्री संघाच्या बाबतीत माळेगाव आणि बारामती सगळ्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी घेईन. ते घेत असताना काही नवे चेहरे काही जुने अनुभवी, आता माळेगावला पहिल्यांदाच निवडणूक होते त्याच्यामुळं तिथं पाठीमागच्या काळामध्ये ग्रामपंचायतीचा अनुभव किंवा इतर ठिकाणचा अनुभव या गोष्टीचा आपल्याला विचार त्या ठिकाणी करता येईल आणि हे सगळ्यांनी मिळून इथं त्यांनी पदाधिकाऱ्यांनी या निवडणुकीमध्ये सहभागी झालं पाहिजे, वेळ दिला पाहिजे. ग्रामीण भागामध्ये 2 नगरपालिका सुरू, नगरपंचायत आणि नगरपालिका, आपल्याला काही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नाहीये मग आपल्याला काय काम आहे तसं नाही. तुमच्या पण ओळखी मिटर संग्रह सगळ्यांनाच मला सांगायचं की भाऊ तुमच्या पण ओळखी इथं आहेत ना सुरेश, आणि त्याच्यातून तुम्ही सगळ्यांनी इथं आपण मदत केली पाहिजे, अशा पद्धतीनं काम केलं पाहिजे. मी पुण्यामध्ये देखील असंच ग्रामीण भागातल्या लोकांना पुढे पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालायला सांगायचो. आता याही वेळेस मी सांगणार आहेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याला जेव्हा पद देतो तेव्हा आपण पक्षासाठी वेळ देणं हे देखील अपेक्षित आहे किंवा पुढं ज्याला पद पाहिजे त्यांनी पण त्याच्यामध्ये स्वतःला झोकून काम करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळं प्रत्येकाने आपापल्या परिसरामध्ये आपल्या ओळखीच्या मतदाराला भेटणं, राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मदत करण्याकरता आवाहन करणं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इलेक्शन जाहीर झाल्यानंतर आता अनेक ठिकाणी अनेक जण उमेदवारी मिळवून देण्याच्या संदर्भात काही आश्वासनं देत असतात किंवा काही सांगत असतात. आत्ताही मला अनेक जणांनी खरेदी विक्री संघात उमेदवारी द्या, माळेगावमध्ये द्या, बारामती नगरपालिकेत द्या, प्रभागात द्या, या वॉर्डात द्या, अशा प्रकारची अर्ज आले. तो अधिकार तुमचा आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. परंतु त्या संदर्भामध्ये इथं आपल्याच मध्ये अर्ज मागवले जातील आणि ते अर्जाचं सगळा सेट तयार करून मी पुढं 16 तारखेला त्या ठिकाणी येणार आहे. निवडणूक 22 तारखेपासून मला वाटतं फॉर्म भरायचे, पण काही कुणाला विचारायचं असेल तर मी 16 तारखेला काही काळाकरता इथं आहे कारण 17 तारखेला आमची 18 राष्ट्रपतींच्या उमेदवारीच्या संदर्भातलं मतदान असल्यामुळं 17 यशवंत सिन्हा आपण ज्यांना पाठिंबा दिलेले आहेत ते उमेदवार आम्हाला भेटायला येणार आहेत. त्याच्यामुळे 17 आम्ही सगळे तिथं मुंबईमध्ये हजर राहणार आहे म्हणून मी रविवारच्या ऐवजी 16 तारखेला येण्याचा प्रयत्न करतोय.
आणि अनेक जण उमेदवारी देण्याच्या संदर्भात काही काही सांगत असतात, कोणाकडे उमेदवारी मिळण्यासाठी जाण्याची गरज नाही। कोणी म्हणते की जरा माझ्याबरोबर मी काही तुम्ही सांगेल, जरा तुम्हाला अमका अमका कर म्हणजे मग मी तुला उमेदवारी मिळवून देतो। कुणाला काही करून तो काही उमेदवारी मिळवून देऊ शकत नाही। तुम्ही आपला पक्षाकडे अर्ज करा। खरेदी विक्री संघाच्या संदर्भामध्ये देखील अर्ज आपण मागे 5 वर्षापूर्वी निवडणूक झाली तेव्हा जसं उमेदवारी अर्ज भरून घेतले आणि मग मी त्याच्यात चिरायत भाग, बागायती भाग, त्या सोसायटी प्रतिनिधी आलेले आहेत, त्याचं साधारण काम, त्याचं तिथं असणाऱ्या जनमानसामध्ये प्रतिमा किंवा काहींना असंही मी करू शकतो किंवा नाही, या खरेदी विक्री संघात देण्याच्या पेक्षा हा झिडपीला देण्याच्या योग्यतेचा आहे असंही काही बाबतीत होईल किंवा काहींच्या बाबतीत नाही बाबा उद्या छत्रपतीची निवडणूक लागणार आहे त्यावेळी सारा तिथं डायरेक्टर करणं जास्त महत्वाचं आहे किंवा पंचायत समिती देणं महत्वाचं आहे असंही होऊ शकतं। त्याच्यामुळं तिथं अर्ज करा, अर्जाची व्यवस्थितपणे आपण छाननी करू आणि नंतर जेवढ्या काही जागा आहेत तेवढेच अर्ज आपण तिथं भरू, कारण मेजॉरिटी संस्था आपल्या विचाराच्याच आहेत। आता बँकेमध्ये मी पण तुमच्या मदतीमुळं बिनविरोध आलो, संभाजी पण बिनविरोध आलाय आणि दत्तोबाई पण बिनविरोध त्या ठिकाणी आलेले आणि म्हणून ज्या पद्धतीनं आपण करूया, पण मागणी ज्याला करायची त्यांनी ते करा आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे त्याचा फॉर्म सूचक अनुमोदन वगैरे जे काही पद्धत असेल त्या पद्धतीनं येऊ द्या। ते खरेदी विक्री संघाच्या बाबतीमध्ये तसं आहे, पण नगरपंचायत आणि नगरपालिका म्हणजे माळेगाव आणि बारामतीच्या बाबतीमध्ये मात्र वेगळ्या प्रकारे मी थोडंसं कदाचित वेळ पण देईन आणि मला तुम्ही लक्षात घ्या तुमच्या सगळ्यांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्यामुळं विरोधी पक्षातल्या सहकाऱ्यांच्यामुळं मला विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी मिळालेली आहे, त्याच्यामुळं मला इतर पण भागामध्ये जावं लागणार आहे त्याची पण नोंद त्या ठिकाणी घ्या। त्याच्यावर आपलं घर मात्र मजबूत असलं पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या। मागच्या वेळेस तरी दोन जागा आल्या नाही, यावेळेस सगळ्याच्या सगळ्या इथल्याही जागा आल्या पाहिजे, तिथल्याही जागा आल्या पाहिजे आणि खरेदी विक्री संघाच्याही जागा आल्या पाहिजे। आपण खरेदी विक्री संघाचं आज मी शिवाजीरावांना आपला तो लोणकर मॅनेजर त्याला घेऊन बसलो होतो, खूप चांगल्या पद्धतीनं खरेदी विक्री संघाची बॅलन्स शीट आहे। आपण मधी पगार पण स्टाफचे वाढवले, तिथं जवळपास आत्ता 5 महिन्याचा बोनस दिलेला आहे आणि 5 महिन्याचा बोनस देऊन पगार वाढून देखील आपल्याला जो नफा झालेला आहे त्याच्यात 15% आपण डिव्हिडंड देतोय, 15% डिव्हिडंड देऊन 22-1 लाख रुपये आपण इमारत निधीला खर्च करतोय आणि इतर पण बाबतीमध्ये करतोय। अशा प्रकारे आपल्याच बारामतीतली मुलं, अरे महाराष्ट्र तुम्ही जावा, काही काही खरेदी विक्री संघाची एवढी वाताहत झालेली की न सांगितलेलं पण आपण खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटी, दूध संघ, कुठं पेट्रोल पंप मंजूर कर, कुठं त्याचे गॅस म्हणजे गॅसची एजन्सी त्या ठिकाणी दे, तुम्ही बघताय आणि करताना पण अतिशय चांगल्या पद्धतीनं। म्हणजे मला दूध संघाचा जरा प्लॅन आवडला नाही, कॉलम वर आलेले मी पाडायला लावले, म्हणलं अजिबात नाही हे असंच करायचं, थोडं काहींनी जरा वळवळ केली, काय चाललंय काय चाललंय काय चाललं नाही, चांगलंच चाललंय। त्याच्यामुळं या पद्धतीनं आपण आपल्या स्वतःच्या व्यवसायाकडे लक्ष देत नाही, इतकं चांगल्या पद्धतीनं हा सगळ्यांचा बारामतीकरांच्या संस्थेच्या माध्यमातून आपण त्याच्यामध्ये लक्ष दिलं आणि त्याच्यात जे काही CNG गॅस वापरतात म्हणजे ॲटो रिक्षा किंवा कार वगैरे त्या सगळ्यांना आता मध्ये मध्ये तर कुठल्या कुठं रांगा लागायच्या, पण आता बरेच पंप आपण द्यायला, एका ह्याला पण मोरगावला पण एका कार्यकर्त्याला पण पंप दिला, असं वेगवेगळ्या लोकांना आपण ते देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे इलेक्शन जाहीर झाल्यानंतर आता अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं कुणी काही सांगत असतं, कुणी काही गैरसमज पण करून देत असतं, परंतु माझी तुम्हाला सांगायचं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकत्रितपणे बसून उमेदवारांची अंतिम यादी तयार करणार आहे, त्यामुळं तुम्हाला जर कोणी काही सांगत असेल की आम्ही असं करू तसं करू त्यावर विश्वास ठेवू नका, पक्ष संघटना एकत्रित बसून याबाबतचा निर्णय होणार आहे, त्यामुळं कुणाकडं जाऊन काही इतर गोष्टी करण्याची गरज नाही अशी माझी तुम्हाला सगळ्यांना ह्या निमित्तानं सूचना आहे। गेल्या अनेक वर्षात आपण बारामती शहराच्या सर्वांगीण विकासाच्या साठी खूप प्रयत्न केलेत, याचे तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात। तुम्ही बघा
आपण 67 पासून मला आता ते मागचं माहिती नाही पण बघितलं तर 67-72 म्हणजे ह्या जे गॅप पडत आले त्याच्यात सगळ्यात जास्त बारामती शहरामध्ये विकास या 5 वर्षामध्ये झाला. कुणी सांगेल? विरोधक पण मान्य करतील. सर्वात जास्त म्हणजे त्याच्यावर आपल्याला थांबायचं नाही, आपण अजून करू. जरी आपलं सरकार नसलं तरी देखील विरोधी पक्षाला खूप काही महत्वाची भूमिका बजावता येते. मी माझ्या परीनं त्या ठिकाणी कसं करायचं ते बघीन. परंतु ग्रामीण भाग असेल, माळगावचा भाग असेल किंवा बारामतीचा भाग असेल, इथं सगळ्याच बाबतीमध्ये आपण निरा दावा कालव्याचं सुशोभीकरण असेल किंवा करा नदीचं सुशोभीकरण असेल, उद्यानांचा विकास असेल किंवा पाणी पुरवठा योजना बारामतीकरांच्या करता अधिक सक्षम. बारामती शहर आणि तालुका म्हणजे तालुक्याचं आपण असं समजू नका, म्हणजे तालुक्याचं काही नाही का. तालुक्यात पण आपण किती योजना केल्या हे मध्ये तुम्ही पेपरला त्या ठिकाणी वाचलेले. अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये रस्ते तयार करणं, पोलीस विभागाच्या इतरही विभागांना इमारती बांधणं, इन्फ्रास्ट्रक्चर हे अधिक मजबूत करणं यावर देखील अनेक बाबींची कामं आपण सुरू केलेली आहेत. या पुढील काळात देखील अशाच पद्धतीनं आपण ती सुरू करणार ठेवणार. मेडिकल कॉलेज किंवा मेडिकल कॉलेजचे हॉस्पिटल आपण सिटी स्कॅन अवघा आता 350 रुपयामध्ये तिथं कुणी गेलं तर तिथं सिटी स्कॅन होतो आणि बाहेर 2500 रुपये मोजावे लागतात खासगी डॉक्टरकडे गेलं, तिथं 350 आणि अतिशय उत्तम अशा प्रकारचं सिटी स्कॅनचं मशीन आणलेलं आहे. म्हणजे लवकरच आपण आता MRI आणि कॅथल्या देखील तिथं सुरू करतोय. 11 ऑपरेशन थिएटर आपण त्या हॉस्पिटलमध्ये सुरू केलेली आहेत. आपण आवर्जून मेडिकल कॉलेज एकदा बघून या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे पेशंट झाल्यावरच गेलं पाहिजे असं नाही, कधीतरी सहज चक्कर मारा किंवा काय पद्धतीनं ते उभारलंय. सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळावा यासाठी आपण वैद्यकीय सुविधा अल्पदरात कशा मिळतील याकरता प्रयत्न करतोय. आपण ज्याच्यातनं त्याला CSR देखील निधी आणतो. आज जवळपास 1 कोटी रुपयाची गाडी बारामती नगरपालिकेला आपण त्या ठिकाणी दिली ते सक करण्याच्या करता. तुम्ही कोण? आज मी सकाळी असताना विद्या प्रतिष्ठानला आल्यानंतर ती तुम्ही गाडी बघितली असेल सकाळी. एवढं म्हणजे कोण 1 कोटी रुपयाची गाडी देते CSR मध्ये. CSR पण खूप मोठ्या प्रमाणावर निधी आपण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, पुढं पण आपण त्या ठिकाणी आणणार आहे. मधी तुमच्या कुणाच्या वाचनात आलं का नाही मला माहीत नाही, परंतु परवा गौतमभाई अडाणी इथं आलेले होते, त्यावेळेस एक कार्यक्रम होता आपल्या कृषी विज्ञान केंद्रावर, तर त्याबद्दल त्यांचा आता 60वा वाढदिवस होता. 60वा वाढदिवस त्यांचा त्यांच्या वडिलांना 100 वर्ष पुरी होत होती. तर 100 त्यांच्या वडिलांना त्यांना 60 वर्ष, त्यांनी 60,000 कोटीचा कॉर्पस तयार केला. किती? 60,000 कोटी. आता त्याचं व्याज जरी 5% धरा, आता व्याजाचा दर फिक्सला कमी आहे म्हणून 5-6% धरा, 36 3,600 कोटी हा त्यांना CSR करता ते वेगवेगळ्या संस्थांना मदत करणार. आता महा देशाला 3,600 कोटी मदत करताना काहीतरी बारामतीच्या वाटणीला येईल का? नाही का? नाही. आपले साहेबांचे त्यांचे संबंध आहेत. सांगायचं तात्पर्य की तुम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्या पाठीची ताकद उभी केली आणि त्याच्यातनं पवार साहेब असतील, सुप्रिया असेल, आम्ही सगळे असू, आम्ही आमच्या ओळखी त्या निमित्तानं झाल्या, त्याचा हा परिणाम आहे. आणि त्यामुळं ज्या गोष्टी त्या ठिकाणी घडत आहेत, आता माझं आयुर्वेदिक कॉलेजचं देखील काम आपण आता सुरू करतोय. त्याचं आता टेंडर त्या ठिकाणी निघेल, येत्या काही वर्षात ते पण पूर्णत्वाला नेण्याचा आपला प्रयत्न आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती की सगळी कामं करत असताना कधी कधी कोण कोण अडमुठेपणाची भूमिका घेतं, माझी विनंती आहे की त्याच्यामध्ये त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करा. कारण ही कामं फार गतीनं होणं तितकंच महत्त्वाचं असतं
आणि या सगळ्या बाबतीमध्ये आरोग्य सुविधा, आरोग्य शिक्षण याचबरोबर इतर सुविधा त्या लोकांना बारामतीच्याच परिसरामध्ये, नुसतं बारामती नाही, इंदापूर असेल, दौंड असेल, बारामती असेल, पुरंदर असेल, फलटण असेल, या आजूबाजूच्या भागातल्या लोकांना देखील त्या ठिकाणी मिळाव्यात, त्यांना इतरत्र जावं लागू नये या दृष्टिकोनातनं आदरणीय पवार साहेबांचं तर नेहमीच मार्गदर्शन असतं. सुप्रिया किंवा मी, आम्ही सगळेच जण त्याच्यामध्ये मनापासून वेळ देण्याचा प्रयत्न करत असतो. माझी आपल्याला सगळ्यांना त्या मेळाव्याच्या निमित्तानं विनंती आहे की आपण देखील या कामामध्ये सक्रियपणे सहभागी होण्याची गरज आहे. काही काही जण होतात, परंतु अजून कुणाला इंटरेस्ट असेल तर बारामती शहरामध्ये अनेक जण पुढे येऊन काहीतरी करू पाहतात, त्यांना सातत्याने मदत करण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे. अनेक नवीन संकल्पना येतात, त्यावर काय करता येईल त्या दृष्टीनं नेहमीच आम्ही विचार सुरू असतो आमचा. अनेक जण अनेक चांगल्या बाबी सातत्याने सुचवत असतात, मात्र आज त्या कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्तानं माझी तमाम बारामतीकरांना देखील विनंती आहे की आपण देखील हे गाव आपल्या सर्वांचं आहे, हे शहर, हा तालुका हा आपल्या सर्वांचा आहे. आपलं सक्रिय योगदान विकासाच्या करता, परिपूर्ण गाव करण्याच्या करता वेळ देणं गरजेचं आहे. ठराविक लोक या प्रक्रियेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करतायत. माझी आपणा सर्वांना अशी विनंती की आपण देखील सक्रियपणे त्यामध्ये काम केलं पाहिजे. कारण मी 91 ज्यावेळेस तुम्ही मला खासदार केलं, आज 2022 आहे, 31 वर्ष झाले, बरीच नवी पिढी पुढे आलेली. माझ्याबरोबर एकदम तरुण होते, ते आता वयस्कर त्या ठिकाणी झालेले, त्यांची मुलं त्या वयात, आपलं जे वय होतं त्या वयाचे, असं सगळं ते होतं. आपण वेळ या कामासाठी द्यायला हवा, युवकांनी देखील यासाठी पुढे येऊन काम करायला हवं. बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीच्या करता इच्छुकांची संख्या नेहमीप्रमाणे मोठी असणार, याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. मात्र जागांची मर्यादा लक्षात घेता सर्वांना संधी देणं ही बाब शक्य नाही आहे, आणि त्याच्यामुळं हे पण आपण विचारामध्ये घेतलं पाहिजे. मग काही बाबतीमध्ये उमेदवार देण्याच्या बाबतीमध्ये आपण विचार करू, त्यावेळेस उमेदवारी मिळाली नाही तरी लगेच नाराज होऊन काहींनी वेगळे उद्योग करण्याचं देखील काम करू नये. राष्ट्रवादी एक कुटुंब आहे बारामती, आपलं कुटुंब आपण गेल्या अनेक वर्षापासून एकत्रित बांधून ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की उमेदवारी मिळाली नाही की न नाराज होता किंवा वेगळी भूमिका न घेता विरोधकांना मदत करायची अशा पद्धतीनं कुणाच्याकडनं काम होता कामा नये, आणि त्याच्यातून वेगळं काही मनामध्ये कुणी आणण्याचं कारण नाही. आपल्याकडे अनेक ठिकाणी कामाची संधी असते, मी मगाशी त्याचा उल्लेख केलेला आहे. अनेक उमेदवारांना नगरपालिकेमध्ये संधी मिळेलच याची शाश्वती नाही, मात्र योग्य उमेदवारांना निश्चित इतर ठिकाणी त्याच्याबद्दलचा विचार केला जाईल. आणि सगळ्यांनी मिळून एक दिलाने आपण या निवडणुकीला सामोरं जाऊया. माळेगावच्याही बाबतीमध्ये तसंच, माळेगावला तर नगर ग्रामपंचायतीची निवडणूक म्हणजे डोक्याबाहेरचंच काम असायचं, आता काही ग्रामपंचायत नाही, तिथं घड्याळ्याच्या चिन्हावरती निवडणूक लढवली जाणार आहे. त्यामुळं सगळ्यांनी तो विचार करूनच पुढं त्याच्यामध्ये आलं पाहिजे अशी माझी विनंती आहे. निवडणुका आल्या की गप्पांचे अनेक प्रकारचे फड रंगतात आणि अनेक ठिकाणी अनेक लूज स्टेटमेंट पण काही बाबतीमध्ये त्या ठिकाणी केली जातात. माझी सर्वांना विनंती आहे की आपण कृपया यापासून लांब राहावं, कारण बारामतीमध्ये घडणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या ना त्या प्रकारे कुणी ना कुणी माझ्यापर्यंत सांगत असतात, मला त्या गोष्टीची माहिती मिळत असते, याची जाणीव अशा स्टेटमेंट करणाऱ्यांनी ठेवली पाहिजे, इतकीच माझी त्यांना विनंती आहे. आपण सर्वांनी अतिशय एक दिलाने काम करूया आणि येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं खरेदी विक्री संघ असेल, नगरपंचायत माळेगाव असेल किंवा बारामती नगरपालिका असेल, एक चांगलं पॅनल उभं करून उद्याच्या 5 वर्षामध्ये कसं उत्तम पद्धतीनं आपल्याला कामं करता येतील. आत्ता हातामध्ये घेतलेली कामं देखील पूर्णत्वाला, तुम्ही बघा, कामं हातात घेतली, गरिबाच्या करता पण घेतली, गरिबांना पण चांगली घरं बांधण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. काही ठिकाणी शॉपिंग सेंटरचे पण कामं सुरू केली, त्यांनाही छोटा मोठा व्यवसाय करण्याच्या करता तशा पद्धतीनं काय आपल्याला करता येईल. त्याचबरोबर त्या नवीन एरिया वाढतोय, आता काही काही रस्ते तर
तिकडे पाटस रोड पासून तुम्हाला मोरगाव रोडला यायचं म्हटलं तरी बबलू देशमुखांच्या तर शेतातनं असं इकडं बनकरांच्या वस्तीपर्यंत किंवा सोळसकरांच्या वस्तीच्या जरा अलीकडच्या बाजूला दिलीप धवनांच्या शेजारच्या बाजूने आपण रस्ता काढलाय. अनेकांनी त्याच्यातनं टी डी आरच्या ह्याच्यावर जमिनी दिल्या परंतु ते रस्ते करायला खूप खर्च येतोय. आपण करतोय रस्तेही होत आहेत आणि तो रस्ता असाच पुढं निरा बारामती रोडला तिथून पुढं फलटण रोडला पण आपला द्यायचा प्रयत्न आहे. अशा पद्धतीनं बारामतीतलं पण ट्रॅफिक कसं कमी होईल आणि तुम्हाला पण थोडंसं फिरायला इकडे जायला किंवा तुमचे पाहुणे रावळे आले तर काय बाबा तुम्हाला बारामतीमध्ये पाहायला. आपलं ज्याचं काम तुम्ही बाबूजी नाईकवाडा बघितलं असेल कशा प्रकारचं काम चाललेलं आहे. काम किचकट आहे, थोडासा वेळ लागतो परंतु ते सगळं पूर्ण झाल्यानंतर कशी पूर्वीची भिंतडी होती कशी बारामतीमध्ये रूपांतर झालं कसं त्याच्यामध्ये बदल होत गेले त्याच्याबद्दलची सगळी माहिती वगैरे अशा प्रकारे एक वेगवेगळ्या स्पॉट मग कुठं फॉरेस्टमध्ये देखील फिरायला जायचं म्हटलं तर तिकडं तुम्हाला फिरायला काही न जाता आलं पाहिजे. कुणाला पक्षी चं निरीक्षण करायचं असेल कुणाला आणखीन काही वेगळ्या पद्धतीनं वेळ घालवायचा असेल असे वेगवेगळे स्पॉट आपण बारामतीच्या परिसरामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. हे पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. यंदा या निवडणुकीच्या निमित्तानं महिलांची पण संख्या ही जास्त आहे. नेहमीच पुरुषांच्या पेक्षा एक तरी महिला जास्त असते. बारामतीमध्ये देखील 20 पुरुष आहेत आणि 21 महिला आहेत म्हणजे उमेदवार आहेत. त्याच्या त्याच पद्धतीनं रचना होणार आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये देखील महिलांची जबाबदारी अधिक आहे. त्यामुळे सर्व महिला भगिनींना देखील विनंती करतो की आपण देखील या निवडणुकीमध्ये मनापासून काम माझ्या महिला भगिनींनी आमच्या मुलींनी केलं पाहिजे. या निवडणुकीमध्ये संपूर्णपणे यश प्राप्त करायचं असेल तर एकही उमेदवार इकडे तिकडे जाता कामा नये किंवा त्याचा पराभव होता कामा नये याची काळजी देखील आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. मी पुन्हा सांगतो विरोधक येतील टीका करतील आणि निघून जातील. आपण गेल्या अनेक वर्षापासून पाहिलेलं आहे की निवडणुका आल्या की विरोधक येतात मोठ्या वल्गना करतात. निवडणुका आल्या की त्याच्यातनं निवडणुका झाल्या की नंतर किती जण तुमच्या संपर्कात राहतात बारामतीकरांच्या कुठं गायब होतात. शेवटी बारामतीचा विकास हा तसं बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज त्या ठिकाणी करतो यांच्याच माध्यमातून होतो याची देखील जाणीव आपण सर्वांनी ठेवली पाहिजे. तसंच विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना आपण बळी पडता कामा नये. कोणी कोणालाही काही माहिती मिळाली तर तातडीनं ती माहिती आपण आपल्या पक्षाच्या प्रमुखांना देण्याची व्यवस्था करा. गरज पडली तर माझ्याशी पण बोलण्याचा प्रयत्न करा. साधारण पूर्वी होता तोच स्टाफ मी माझ्याकडे ठेवणार आहे कारण विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा असतो आणि स्टाफ पण बऱ्यापैकी ठेवता येतो. फक्त आपलं ऑफिस हे विधिमंडळामध्ये तिथं राहणार आहे आणि आपले साधारण पुण्याला आठवड्यात एक दिवस मुंबईमध्ये 3 दिवस बारामतीमध्ये 1 दिवस आणि बाकीचे 2-3 दिवस महाराष्ट्रामध्ये इतर भागामध्ये असं साधारण माझी त्या दिवसाची मी आठवड्याचं विभागणी करणार आहे ज्याची पण नोंद आपण सर्वांनी घ्यावी अशी माझी आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे. आणि मला कल्पना आहे की उमेदवारी देताना अनेकांना संधी देताना मला पण अडचण येणार आहे मात्र आपल्याला काही स्वीकृत पण जागा असतात त्या पण निवडणुकीच्या नंतर भरायच्या असतात. तिथं जे योग्य असतील अशांना निवडणुकीत संधी मिळणार नाही त्यांना तिथंही माझ्याकडनं विचार त्या ठिकाणी करता येईल आणि आपल्याला पण तिथं संधी देता येईल. ही पण आपल्याला सगळं माहिती आहे. मला इतकं बारीक तुम्ही बोलायला लावू नका. आरक्षण असलेल्यांनाच मी देतो असं नाही. काही ठिकाणी आरक्षण नसेल सर्वसाधारण असेल आणि त्या भागामध्ये मागासवर्गीय समाज मोठ्या प्रमाणात राहत असेल तर आपण त्यांचा विचार करतो. हे नवीन आहे का आपल्याला? त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही फक्त मी सांगेल तिथं बटन दाबा बाकी मी करतो. त्याच्यामध्ये इतर पण बाबतीमध्ये अनेक इतर गोष्टी चाललेल्या आहेत. झाडंही लावण्याचा कार्यक्रम हा आपल्याला मोठ्या प्रमाणात घ्यायचा तेही काम आपलं चाललेलं आपण बघताय. काही काही ठिकाणी मला डेव्हलपमेंट करत असताना झाडं तोडावी लागली पण त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आपण झाडं लावली. काही काही शेंडे मोडत आहेत परंतु आम्ही पण बघतोय किती शेंडे मोडत आहेत ते कुठं काट्या मोडत आहेत कुठं काय करतात परंतु तशा प्रकारची विकृती पण चांगली नाही. शेवटी आपल्या सगळ्यांचं शहर आहे. मागाशी मी नूतनीकरणाचं बोललो
कॅनॉलच्या माझ्याकडे आज निवेदन आले. भंडाऱ्यांनी दिलं, माळेगावनी दिलं की आमच्याकडं काय लाईनिंग करू नका, आमच्याकडं ते कॉन्क्रिटीकरण करू नका. आता मागे तुम्हाला आठवत आहे का आपले काही विरोधक म्हणत होते की बंद पाईपलाईन मधलं पाणी आणायचं, तेव्हा मी तुम्हाला विरोध करत होतो त्या गोष्टीला. आता काही बाबतीमध्ये भंडाऱ्याला तर अनेकदा शहरातले आता लालाभाऊ वगैरे नाही आहेत आपल्या थायात, पण अनेकदा ती लोक किंवा नंतरची पण लोक मला सांगायची की तो इतका पाझरतो भंडाऱ्यात गावातला की तिथं तुम्ही लाईनिंग करून आम्हाला द्या. आणि आता पत्र आलंय की तिथं लाईनिंग करू नका, म्हणजे काय करायचं आपल्याला तर कळलं नाही. गावात लाईनिंग करायला काय हरकत आहे, बाकीच्या ठिकाणी ठीक आहे की कॅनॉल पाझरल्याशिवाय आपली विहीर काही चालत नाही, कुणाच्याच विहिरीला आमचं पाणी नाही आहे, सगळं पाणी कॅनॉलचंच आहे. आणि कॅनॉलला पण आपण जेवढी काटकसर करू, आता इथं जे काही लाईनिंग केलंय अस्तरीकरण म्हणून त्याला आपण मराठीमध्ये अस्तरीकरण केलंय, तिथनं ते पाणी जवळचीच्या पर्यंत पुढे इतकं फटकन निघून जातं, अशा पद्धतीनं त्याचा फायदा होतो. पाण्याची बचत झाली की पुढच्या पाळ्याच आपल्याला लवकर लवकर त्या ठिकाणी मिळतील. आता जसं 45व्या दिवशी 50व्या दिवशी अशा पद्धतीनं होतं, उलट मी अधिकाऱ्यांनाही सांगणार आहे, जसं आता सारे आपण स्वच्छ करतोय तसं पूर्वी बघा आपले आपले पाट मारण्याच्या करता पाटकरी एक तुम्ही तरी वर्गणी तरी द्या, नाहीतरी एक गडी तरी तुमचा आज आमच्या बरोबर द्या, असं करून 5, 50, 100 गडी घेऊन ते पाट तासांचे पाट एकदम स्वच्छ व्हायचे. ते तर आता बंदच झालेलं आहे, ते पण आपण केलं पाहिजे, तर ते प्रवाह चांगला पाण्याचा राहील आणि त्याच्यात सगळ्यांना मदत होईल. पण हे माळेगाव यांनी दिलेल्या निवेदनाच्या संदर्भात आज मला फार घाई होती म्हणून जास्त बोलता आलं नाही, आणि सध्या आजपासून आचारसंहिता पण लागलेली आहे, त्याच्यामुळं मला अधिकाऱ्यांना बोलून त्याबद्दलचं चर्चाही करता येत नाही. पण ह्या निवडणुका संपल्यानंतर आपण त्याबद्दलची एकत्र बसून चर्चा करू, तुमचं काय म्हणणं आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, व्यवहारी काय मार्ग आहे, अशा पद्धतीनं आपण त्याच्यातनं काढू. आता मधल्या काळामध्ये आपली महाविकास आघाडी होती, मला काही माझ्या मित्रपक्षांनी पण निवेदन दिलंय किंवा आमचाही विचार करा, आम्ही तुमच्याबरोबर त्या ठिकाणी राहू. खरं तर त्या संदर्भामध्ये राज्याच्या पातळीवर काय निर्णय होतात ते शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना, त्याच्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे सगळे प्रमुख मंडळी बसून निर्णय घेतील. जिल्ह्याच्या स्तरावर आपण मागे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 15 वर्ष सरकारमध्ये एकत्र काम करत होतो, पण निवडणुकीमध्ये काही काही ठिकाणी आपण एकत्र निवडणुकीला जायचो, काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधातच सातारा असेल, पुणे जिल्हा असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, तिथं ते व्हायचं. कारण आपण जिल्ह्याला अधिकार द्यायचो, जिल्ह्यातल्या नेते मंडळींना किंवा तुम्ही तुमचं बसा आणि काय असेल तो निर्णय करा. फक्त आपण एक म्हणायचो की तुम्ही एकत्र निवडणुकीला सामोरं जात असताना जिथं तुमची तुमचीच ताकद आहे तिथं तुम्ही एकमेकाच्या विरोधात लढला तरी कोणतरी आपल्या मित्रपक्षापैकीच येणार आहे. पण जिथं दोघांची ताकद तिघांची ताकद एकत्र केल्यानंतरच समोरच्याचा पराभव होऊ शकतो, तिथं मात्र थोडंसं 2 पावलं पुढं मागं सरकण्याची तयारी ही सर्वांनी केली पाहिजे. अशा पद्धतीनं मी आता जिल्ह्यात पण ती भूमिका मांडणार आहे. आपल्या बारामतीमध्ये नगरपालिके बारामती आणि काय ते तुमचं माळेगाव इथं तर त्याच पद्धतीनं आपल्याला करावं लागेल. तर मी एकदा फॉर्म भरायला सुरुवात झाल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे फॉर्म भरायला सुरुवात ही 22 तारखेपासून त्या ठिकाणी होणार आहे. इतर वाढदिवसाला घाला मग 22 तारखेपासून होणार आहे. आणि आता त्यांनी पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर औरंगाबाद जालना बीड उस्मानाबाद लातूर अमरावती आणि बुलढाणा 17 जिल्ह्यामध्ये 92 नगरपालिका आणि 4 नगरपंचायत्या अशा पद्धतीची ही निवडणूक आहे. अवर्गामध्ये बारामती भुसावळ बार्शी आणि
मला वाटतं जालना, जालना नाही बीड, बीड ह्याच अ वर्गातल्या नगरपालिका आहे, आणि बाकीच्या मात्र ब आणि प्र अशा पद्धतीच्या त्या नगरपालिका आहेत. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. 22 पासून 11 पर्यंत, सकाळी 11 पासून 28 तारखेपर्यंत गुरुवारी 2 वाजेपर्यंत फॉर्म त्या ठिकाणी भरायचे, आणि त्याच्यानंतर मग छाननी वगैरे होईल. माझी तुम्हाला विनंती की त्याच्या आधी आता आपल्या पक्षाचं इथंच ऑफिस आहे, इथंच वेगवेगळ्या पद्धतीनं कुठल्या वॉर्डात तुम्ही फॉर्म भरायचं ते अर्ज तुम्ही करून ठेवा. नंतर हे चिन्ह देणं, बाकीच्या गोष्टी बोलणं, मी इतर मित्र पक्षांशी काय बोलायचं ते माझं मी त्या ठिकाणी बोलीन, परंतु उमेदवारी मागं घेण्याचा दिवस आहे तो 8 तारखेपर्यंत आहे, 8-8 पर्यंत, बरोबर आहे. मी अपील केलं तर 4 तारखेपर्यंत आहे, आणि अपील नसेल तर, अपील असेल तर 8 तारखेपर्यंत, पण ठीक आहे, अपीलचा काही संबंध नाही, 4 तारखेपर्यंत आहे. आणि 18 तारखेला साधारण मतदान आहे, म्हणजे मधी फक्त 14 दिवस नामनिर्देशन पत्र मागे घेतल्यानंतर शिल्लक राहत आहेत, आणि मग 19 तारखेला ऑगस्टला शुक्रवारी मतमोजणी आहे. आपल्याला माझी तुम्हाला विनंती आहे, तुमच्यातले अनेक पाहुणे रावणे इंदापूरमध्ये पण आहेत, दौंडला पण आहेत, दौंडला पण राष्ट्रवादीचा पॅनल होणार आहे, इंदापूरला पण दत्ता भरणे, प्रदीप नारळकर वगैरे या सगळ्या नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली तिथं पॅनल होणार आहे. इकडे रमेश थोरात असतील, वीरधवल जगदाळे असतील, अप्पासाहेब पवार असतील, बाकीचे सहकारी असतील, तसंच जेजुरी सासवडला पण त्या प्रकारे आपण हे सगळे करणार आहोत. त्या अशा पद्धतीनं आपल्या ह्या सगळ्या निवडणुका होणार. आता पुण्यामध्ये बघितलं तर राजगुरी नगर, आळंदी, इंदापूर, जेजुरी, सासवड, शिरू हे आहे, आणि तसंच साकण, दौंड आणि आपलं बारामती, आणि नगरपंचायतीमध्ये माळेगाव आणि मंचर, म्हणजे आंबेगाव आपले दिलीप वसे पाटील साहेबांचं मतदारसंघ, अशा पद्धतीनं ह्या निवडणुका होणार आहेत. त्याची पण नोंद आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं घ्यावी. बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये साधारण 4,737 काही काही ठिकाणी मतदार जास्त आहेत, काही ठिकाणी आता 2 नंबर प्रभागात अवघे 2619 मतदार आहेत, म्हणजे साधारण 2500-2600 पासून जास्तीत जास्त 6,770 इथपर्यंत मोठा हे आहे, म्हणजे दुपटीपेक्षा जास्त काही काही प्रभाग झालेले आहेत. हे पण ह्याची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. त्याचबरोबर आपण आपला जाहीरनामा वगैरे त्याच्याही संदर्भामध्ये आत्तापासूनच तयारी करा, आणि 16 तारखेला ते मला दाखवा. माळेगावच्या जाहीरनाम्याच्या संदर्भामध्ये संभाजी तुम्ही काहींना घेऊन त्या पद्धतीनं करा, आणि बारामती शहराच्या बद्दल सचिव इम्तियाज वगैरे तुम्ही, सुभाष रडोले असे सगळे प्रमुख लोक बसून त्याबद्दलचं जाहीरनाम्यामध्ये काय साधन असावं, आपण काय काम केले, भरपूर काम आपण त्या ठिकाणी केली आणि पुढेही करतो नाही ते मला दाखवा. कारण आज माझ्याकडे मी आता ही मीटिंग संपल्यावर साहेबांनी विद्याप्रतिष्ठानची मीटिंग लावलेली असल्यामुळे तिकडं जाणार आहे, आणि मग त्यांना भेटून मी पुण्याला जाणार. कारण उद्या पुण्याच्या पण माझ्या बऱ्याचशा मीटिंग आहेत, आणि एक कार्यक्रम पण मी पुण्याचा घेतलेला आहे. तीच गोष्ट माझ्या खरेदी विक्री संघाच्या संदर्भात आज आमचे किरण दडस, प्रशांत कदम, अजय माने आणि संदीप वाघमारे हे सगळे राष्ट्रीय समाज पक्षामध्ये होते, रासपामध्ये. त्यांनी पण आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला. मी त्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना पण सांगतो की वा हे आता आपल्या बरोबर आलेले, तर एकंदरीत पुढच्या कामाच्या मध्ये त्यांना सामावून घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे, ज्याची नोंद त्या बाबतीमध्ये घ्यावी. मीनाक्षीताई जगतापांनी
निरा डाव्या कालव्याचं अस्थिरीकरण काम रद्द करावं असा हे ठराव दिलेला आहे. त्याच्याबद्दल मी सांगितलं पुढच्या वेळेस आल्यावर मी हे करीन. पण अधिकाऱ्यांशी बोलताना मला निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरच चर्चा करता येईल हे मी अतिशय नम्रतापूर्वक सांगतो. तीच गोष्ट कॅनॉल बचाव समिती माळेगाव त्यांनी पण एक पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे. बापूराव बनसोडे, नरेंद्र बनसोडे, संजय कुटाळे, त्याच्यानंतर जाधव, बनसोडे लोणकर अशा काही लोकांनी, तर त्यांनी पण माळेगाव आणि परिसर फक्त कॅनॉलमुळे बागायची आहे, आसपासच्या जिल्ह्याच्या भागातील गावंसुद्धा याच पाण्यावर आहेत वगैरे वगैरे. त्यांच्या त्यांना जे काही शंका वगैरे वाटते ते त्यांनी दिलेलं आहे. आणि सेम तशाच पद्धतीचं पत्र पंधारेचं पण आहे. फक्त ड्राफ्ट जसाच्या तसा, फक्त माळेगाव काढलं आणि पंधारे काढलं, हो ना, पूर्ण जसंच्या तसं आहे. म्हणजे एकाचंच कुणाचं तरी ड्राफ्टिंग आहे. तसंच खरेदी विक्री संघाच्या बद्दल 11 तारखेपासून फॉर्म भरायचे, आता हे 16 तारखेपर्यंतच अर्ज दाखल करायचे, सॉरी 15 तारखेपर्यंत, मी 16 येणार आहे. तर आता अर्ज दाखल केल्यानंतर मी मुंबईला जरी असलो तर तिथं त्या ठिकाणी मला सगळी माहिती पाठवा आणि मी आपलं साधारण संस्था प्रतिनिधी 95 मधनं 10 संस्था प्रतिनिधी निवडायचे, बरोबर आहे, 95 मधनं. आणि वैयक्तिक सभासद आहेत 32, त्या 32 मधले 12 माहिती, म्हणजे 20 मधनं 2, म्हणजे 10 मागे 1, आणि इकडेही 10 मागे 1च आहे. साधारण 10 सभासदांच्या मागं एक डायरेक्टर करायचा आहे. त्याच्यात अनुसूचित जाती जमाती म्हणजे मागासवर्गीय 1, महिला प्रतिनिधी 2, इतर मागासवर्गीय ज्याला ओबीसी आपण म्हणतो तो 1, आणि एनटी 1 असे, आणि बाकीचे 10 हे असे एकूण 17 जागा आहेत. आणि साधारण सभासद आहेत 115 मधनं 17, म्हणजे साधारण तेवढंच पडते, 9 10 मागे 1 डायरेक्टर, अशा प्रकारचं ते आहे. पण त्याचे आता निवेदन मला जरी दिलेले असले तरी ते फॉर्म बीम भरून पक्षाकडे ते द्या अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आणि तो सभासद असला पाहिजे, बिनसभासदाला होता येणार नाही, तो सगळ्या नियमामध्ये बसला पाहिजे. आणि साधारण मागणी करताना त्याच्या घरात इतर पण कुठलं पद नसलं पाहिजे, नाहीतर कुठलं तरी पद आहे अजून येईल द्या असं नको. एक तर आपल्याकडे पद मर्यादित आहे, पण साधारण सगळ्यांना विखुरून दिले तर जास्त उचित ठरेल असं मला या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, अशी माझी आपल्याला सूचना पण आहे, विनंती पण आहे. ते वयक जे झालेले त्यांची नावं काढून टाका ना, कशाला ठेवली रे तुम्ही यादी देताना. ए आरला सांगून केलं असतं तर ती नावं आपण वगळू शकलो असतो. दुसरं, फार मोठ्या प्रमाणावर आपण नगर परिषदेला निधी आणलाय, माळेगावला खर्चा निधी आणलाय, माळेगावचं आता पोलीस स्टेशनचंही काम मी परवा एसपींना म्हणलं तुम्हीच उद्घाटन करा आणि सुरू त्या ठिकाणी करा, कारण आचारसंहितेच्या काळामध्ये आपल्याला उद्घाटन त्या ठिकाणी करता येत नाही, त्याची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. वेगवेगळ्या पद्धतीची इतर पण कामं चाललेली आहेत. वनविभागाचे पण कन्हेरी, तांदूळवाडी आणि वन्य प्राणी सफारी जी आपल्याला करायची होती ते असं ती कामं, म्हणजे तांदूळवाडीचे आणि कन्हेरीचे पैसे पण आलेले आहेत. जिल्हा क्रीडा संकुलाची पण आपली कामं, तालुका क्रीडा संकुलाची पण चांगल्या प्रकारे चाललेली.
बाकीचे ते सगळींची काही कामं चालली ते आत्ता सांगून मी वेळ घेत नाही, पण तुम्हालाही माहिती आहे की मोठ्या प्रमाणावर ही सगळी कामं आपली चाललेली आहेत. पण एक शब्द मी आपल्याला सगळ्यांना देऊ इच्छितो, ही सगळी विकासाची कामं करत असताना कुणाला नाराज करून ती कामं मला अजिबात करायची नाही. त्याच्यामुळे पंधारण माळेगावच्या संदर्भामध्ये त्या सगळ्यांशी चर्चा करू, कारण दोन आता पंधाराचे पण काही मंडळी मगाशी आमचे दादा बाकीचे जे पी वगैरे बसलेत. पण तुम्हीच लोकांना मला निवेदन द्यायचं की शहरात इतकं पाणी पाजत आहे, लाईनिंग करा लाईनिंग करा लाईनिंग करा असं मला सांगायचे लोक. मग तेवढं करू का त्यालाही विरोध आहे तसलं ते तसलं नका सांगू. तेवढं तरी ते किती किलोमीटर आहे, अहो तिथनं मागासवर्गीय वस्तीकडे तिकडं पाणी जातं म्हणून करा करा म्हणून सांगितलं म्हणून ते मंजूर केलं. आता तुम्हीच म्हणताय करू नका, आम्हाला तर काही कळलं नाही. त्याच्याचबरोबर साधारण हे म्हणजे मी चर्चा करून निर्णय घेतो, मी आत्ता लगेच सांगत नाही. काही तुम्हाला प्रमुख लोकांना बोलवतो आणि अधिकाऱ्यांना बोलवून आचारसंहिता संपल्यावर मी पुन्हा पुन्हा सांगतो. त्याचबरोबर मोबदला रेल्वेच्या बद्दल पण मोबदलाच्या मिळावा म्हणून अनेकांनी अर्ज केले, अनेक जण आज मला भेटले, मी संबंधितांना पण सांगितलं. त्याच्यामध्ये जेवढा काही तुमचा फायदा करता येईल तेवढा फायदा करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आता काहींनी पैसे घेतले तर काही ठिकाणी मात्र थोडीशी वेगळी भूमिका घेतली. एकदा ठरवा की बाबा करा विकासाचं कामं करायची का नाही करायची. आता मला वाटतं थोपटेवाडीमध्ये काहींचा विरोध आहे असं मला निवेदन आलेलं आहे. नाही सावंतवाडीचं ते वेगळं काम आहे, त्याचा नेता त्यांचा विरोध नाही, त्यांचा फक्त म्हणणं की बाबा आम्हाला योग्य पद्धतीने पैसे मिळाले पाहिजे, आमचं हेरिंग झालेलं आहे, संबंधित अधिकाऱ्यांनी हेरिंग घेतलेलं आहे, आता आमचा निकाल द्या, अशा पद्धतीनं त्यांचं म्हणणं होतं. तसं टोपेवाडीचं आणि इतर बऱ्याच जणांनी ते पैसे घेतलेले, कारण एकदा दळणवळणाची निमित्तानं रेल्वेचं जे बारामतीचं शेवटचं स्टेशन आहे ते न होता इथून रेल्वे फलटणला मिळाली गेली, तर मग आपण आपली बारामती सगळीकडं कनेक्ट होईल आणि त्याचा फायदा पुढच्या पिढीला किंवा आत्ता पण जे आहेत त्या सगळ्यांनाच होणार आहे. पुढं वर्षानुवर्ष त्या गोष्टीचा फायदा होणार आहे, कारण सगळ्यात स्वस्त जर वाहतूक कुठली आहे तर ती जलवाहतूक आहे. जलवाहतूक आपल्याकडनं समुद्र नसल्यावर त्याचा प्रश्नच नाही, आणि आपल्या नदींना पाणी किती असतं ते माहिती आहे, त्याच्यावर तो प्रश्न नाही. मग दुसरी स्वस्त वाहतूक कुठली आहे तर ती रेल्वे, आणि मग तिसरी आपलं ट्रक वगैरे म्हणजे रस्त्यांनी करणारी वाहतूक असा ते गणित आहे. मग चौथी विमान असं ते सगळं आहे. तर ह्या गोष्टीची पण नोंद कृपा करून बारामतीकरांनी घ्यावी अशी माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळची विनंती आहे. जिरायत भागात ज्यावेळेस मला सकाळी पुरुषोत्तम दादाने हे पण सांगत होते की उन्हाळ्यामध्ये विशेषतः मोरगाव आणि त्या भागामधल्या उसाला बऱ्यापैकी झटका बसलेला आहे. वास्तविक पाणी होतं परंतु ते दर वाढले गेलेले खरं ते तर अख्ख्या महाराष्ट्राचे होते. मी जवळपास मंत्रिमंडळामध्ये ते करण्याच्या संदर्भात मी निर्णय घेतलेला होता, पण येणाऱ्या पुरवणी मागण्यामध्ये तेवढे पैसे महावितरण म्हणालं होतं की बाबा ते तुम्ही आम्हाला उपलब्ध करून द्या आणि मग आम्ही त्या संदर्भातला निर्णय घेतो असं ते झालेलं होतं. आता बघतोय या अधिवेशनाच्या निमित्तानं पण ही बाब विरोधी पक्ष नेता म्हणून लक्षामध्ये आणून देऊन बाबा पूर्वी जो दर होता तो ठेवण्याचा तुम्ही सगळ्यांनी काम केलं पाहिजे अशा प्रकारची आग्रही भूमिका ही आम्ही लोक घेऊ. पण आपण एक गोष्ट लक्षात घ्या की ते पाणी आणि जूनमध्ये पण गेल्या वर्षी जसा चांगला पाऊस पडला तसा दुर्दैवाने यंदा जूनमध्ये पाऊस पडला नाही, त्याचाही फटका बसला. मात्र कॅनॉल कंटिन्यू चालू होता त्याच्यावर कॅनॉलच्या बाजूला असणाऱ्या विहिरी आणि असणारे ऊस किंवा पिकं ही मात्र बऱ्यापैकी राहिलेली आहेत अशा पद्धतीचं एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. अधिक बोलून मी आपला सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही, आपण सगळेजण अतिशय कमी वेळामध्ये निरोप देऊन
इथं मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या. जे काही निवेदन दिलेली आहेत त्या निवेदनाच्या संदर्भात आचारसंहितेची अडचण न येता ज्या गोष्टी मला करता येतील तशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत, तशा प्रकारचे रिमार्क मारलेले आहेत. मात्र ज्याच्यातनं आचारसंहितेची अडचण येते तेवढं मात्र आचारसंहिता दूर होईपर्यंत थोडंसं आपल्याला थांबावं लागेल, याही गोष्टीची नोंद आपण घ्यावी. आज मला सकाळी प्रवेशाच्या बद्दल पण बरीच मुलं मुली भेटली. आपल्याकडं विद्या प्रतिष्ठानला 11वीचे मला वाटतं 3 का 4 वर्ग आहेत, 3 वर्ग आहेत पण ते कमी पडतायत. मग मी आज पुन्हा काहींना क्लोज काहीतरी 86% का कितीला तरी झालेली आहे, 93% ओपन झाली, 87% क्लोज झाली. त्याच्यामुळे जे मेरिटचे त्यांना ग्रँटेबलला आम्ही दुसऱ्यांना जे त्यातल्यापेक्षा कमी आहेत त्यांना नॉन ग्रँटेबलला दिले. तरी देखील काही राहिले, विशेषतः माझ्या वंजारवाडी रुई पाटी वगैरे भागातले होते म्हणून अजून एक तुकडी आपण सुरू करतोय 11वी सायन्सची. म्हणजे मग त्याही मुलांना मात्र सांगताना मी सांगितलंय विद्यानगरीच्या जवळच्या भागातल्या मुलांना तिथं प्रवेश द्यावा आणि बाकीच्यांनी मात्र ज्या ज्या भागामध्ये ज्या संस्था आहेत तिथं तिथं प्रवेश घ्यावा जिथं जिथं 11वीची व्यवस्था आहे. आपण कृषी मूल शिक्षण संस्थेचं पण काम चाललेलं तुम्ही पाहताय, विद्या प्रतिष्ठानचं सुप्याचं पण काम चाललेलं तुम्ही पाहताय. काल मी भिगवणच्या परिसरामध्ये होतं तिथं पण विद्या प्रतिष्ठानचं एक चांगलं इंग्लिश मिडियम स्कूलचं काम चाललेलं आहे. तसंच शारदानगरला पण मोठ्या प्रमाणावर कामं आपण त्या ठिकाणी हातामध्ये घेतलेली आहेत. आत्ता विद्या प्रतिष्ठानमध्ये अजून एक काम आम्ही हातामध्ये घेतो आहे. अशा प्रकारे शिक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या ज्या गोष्टी करता येणे शक्य आहे तेथे आपल्यातल्या मुलांना मुलींना आणि आजूबाजूच्या परिसरातल्या पण मुला मुलींना दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातनं माझा साहेबांचा खासदार सुप्रियाचा आणि बाकी सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे. अजून कुठं काही असेल तर ती सार्वजनिक बाब तुम्ही माझ्या लक्षात आणून द्या, जरूर त्याचा साकल्याने आम्ही सकारात्मक विचार करू. याबद्दलची पण ग्वाही मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो. पुन्हा एकदा आपण सगळेजण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो, आभार मानतो आणि माझे